माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी गोरेश अमल तुकाराम, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्रशाला लांबजना, तालुका औसा, जिल्हा लातूर। माझी एक स्वरचित कविता सादर करते। कवितेचं शीर्षक आहे आशीर्वाद। अंतर्मनातून आशीर्वाद देते चिमणी आपल्या पिला, अंतर्मनातून आशीर्वाद देते चिमणी आपल्या पिला, पंखात बळ भरून घे समाजरून फेडायचे तुला, पंखात बळ भरून घे समाजरून फेडायचे तुला। लहानाचा मोठा झालास सुसंस्काराशी तुझी गाठ, लहानाचा मोठा झालास सुसंस्काराशी तुझी गाठ, घे भरारी आकाशी तू राहील समाजात मान ताट, घे भरारी आकाशी तू राहील समाजात मान ताट। दगडाशी देवत्व येण्या सोसावे लागतात हातोड्याचे घाव, दगडाशी देवत्व येण्या सोसावे लागतात हातोड्याचे घाव, टेकतात मग आदराने माथा राजा असो की रंकाणी राव, राजा असो की रंकाणी राव। समाजाचं देणं आहेस हे विसरू नको कधी, समाजाचं देणं आहेस हे विसरू नको कधी, नियतीलाही मान्य असतो इमानदारी व चांगुलपणा आधी, नियतीलाही मान्य असतो इमानदारी व चांगुलपणा आधी। अंतकरणातला सच्चेपणा कार्यक्षमतेत दिसू दे, अंतकरणातला सच्चेपणा कार्यक्षमतेत दिसू दे, जीवनातील संघर्षाची कसलीच फिकीर नसू दे, जीवनातील संघर्षाची कसलीच फिकीर नसू दे। निसर्ग व कर्माला तू मानत रहा ईश्वरी साक्ष, निसर्ग व कर्माला तू मानत रहा ईश्वरी साक्ष, कर्तव्यात दाखव तत्परता सदैव रहा तू दक्ष, कर्तव्यात दाखव तत्परता सदैव रहा तू दक्ष। आशीर्वाद हा चिमणीचा सानुल्या अजन्म तुला, आशीर्वाद हा चिमणीचा सानुल्या अजन्म तुला, पंखात बळ भरून घे समाजरून फेडायचे तुला, पंखात बळ भरून घे समाजरून फेडायचे तुला, समाजरून फेडायचे तुला। धन्यवाद।